शेडगाव ग्राम पंचायती उपसरपंचपदी सोनाली भदे यांची बिनविरोध निवड। श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायत मध्ये सोनाली संभाजी भदे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली। सुरुवातीच्या 6 महिन्यांकरिता विजय लिंबाजी रसाळ यांच्या शेडगावच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती। त्यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंचपदी सोनाली भदे यांची निवड करण्यात आली। उपसरपंचपदाची निवड करताना अध्यासी निवडणूक अधिकारी शेडगावचे सरपंच संध्याताई शेंडे, सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत देवतरसे यांनी काम पाहिलं, तर निवडणुकीवेळी माजी सरपंच विजय शेंडे, माजी उपसरपंच विजय रसाळ, सदस्य शाहूजी भोपळे, विलास रणशिंग, सुधाकर गोरे, पार्वती गवळी, गजानन जगताप, मंगल शेंडे, जयश्री भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बेलेकर, शिवा आबा भदे, अप्पा शेंडे, उद्योजक दिगंबर गवळी, पी आर भदे, विजय भेलेकर हे उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल झेंडे, न्यूज 24, श्रीगोंदा। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।